खास कार्यावळी. आयची कार्यावळ खूप खास असा, कारण आम्ही शिवोले ह्या गावात पाहुणे असा. शिवोले हो कितलो सुंदर गाव असा तुमकां सगळ्यांक खबर आसा, आणि गोंयचो एक सगळ्यांत सुंदर गाव असो वळखलो जाता. ही कॉन्स्टिट्युएंसी खूप सुंदर करपा खातीर ज्यांनी मेहनत घेतलेली आसा, तांच्या घराकडे सुरेश्वरी ह्या घराकडे आम्ही पावले आसा. त्या घराचें नाव तुमकां सगळ्यांक खबर आसतलें, कारण सर विनोद पालयेकरांचे हे घर, आणि आज तांचो बर्थडे. येस, वाटी सुद्दां सगळ्यांत पयली विश करूया. आमच्या बरोबर आसा डब्ल्यू आर टी जलस्रोत खात्याचे मंत्री, तशेंच फिशरीज डिपार्टमेंटाचे मंत्री विनोद पालयेकर. सर सगळ्यांत पयली मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. सर म्हाका याद जाता, आमी कांय वर्सां पयलीं अशें मेळिल्ले इलेक्शना पयलीं, आनी आमी गजाली करताना खुबश्यो अश्यो तुमच्यो ज्यो तुमकां कामां करपाचें आशिल्लें ताज्या बद्दल तुमी उलयले. एंड देन ताज्या नंतर जिखून आयल्या उपरांत पयलेच फावट तुमी मंत्री जाले. आनी आज आमी हांगासर तुमच्या घरा कडेन उबे आसा, तुमचे सगळे सक्सेस पळयता. कशी कितें आशिल्ली वाटचाल आतां पर्यंत? सरळ एक वर्षाचो कार्यकाळ कंप्लीट जाल्लो आसा म्हज्या टेन्युअराचो. ह्या एक वर्साच्या कारकिर्दीन जो हो मतदारसंघ एकदम सुंदर मतदारसंघ आसा. समुद्राच्या ओखळाच्या साठीन नटलेलो शिवोले गांव, रम्य असो परिसर. म्हाका अभिमान आसा ह्या मतदारसंघाचो आमदार म्हणून कार्यकाळ म्हाजो चालू केला हांवें. आणि ह्या एक वर्साच्या कार्यकाळांत जें काम केलां तें काम एक अत्यंत बरें काम अशें केल्लें आसा, प्रामाणीकपणान केल्लें आसा. अनेक वर्षां पासून विकासाच्या दृश्टीन वंचित आसलेलो हो गांव आतां आमी एक पळयता की अनेक डेवलपमेंट आमी हातीन घेतल्या कारणान सुरवात आमी हांव निवडून येयलो आनी हांवें सुरवातेकूच रस्त्यांची कामां हातीन घेतली. बरोबर. इन प्रिंसिपल 79 crores माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हांणी म्हाजें सँक्शन केल्लें, आणि त्या ते उपरांत हांव ते प्रायोरिटीन आतां कामां करीत आसा. जवळजवळ 25 ते 30 कोटीची रस्त्याची कामां आमची पास जाल्ली आसा, आणि सगळे आमी कामां ती हातीन घेतलेली आसा. 31 कोटीची कामां आतां सध्या चालू आसात. त्यानंतर उदकाचे, उदकाची अनेक समस्या आसा. आतां आमी आज आमी बड्डेच्या निमतान 1-2 कोटीचो जो आमचो एक उदकाचो पायपाचो प्रकल्प आसा तो पास जाल्लो आसा, आणि आज आमी उद्घाटन करता त्या प्रकल्पाचें. हय. ओके सर, जेन्ना तुमी टेक ओवर केले एज अ मिनिस्टर, आमी एक धडाडीचे आमदार आमकां पळोवपाक मेळ्ळे. फॉर एग्जाम्पल, तुमी डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटाच्या ऑफिसान वचून तुमी तांचे जे काम करपाची पद्दत आशिल्ली ताजे सगळ्यांत पयली बरें सुरळीत जावपाक जाय म्हणून काम केले. कितें आशिल्लें मनान तेन्ना? मनान एक विचार आसलो की एक सुसूत्रता येवची खात्या मदीं. पळयता की जेन्ना हांव एक सादो मनुष्य, सामान्य मनुष्य आसलो, ऑफिसांनी वयतालो, लोकांक ट्रिटमेंट बरोबर मेळनासले. बरोबर. एक प्रामाणीक इच्छा आसा, आमी गोंयकारपण म्हणून एक जो उलो मारलेलो आसा तो उलो मारतना आमी तो पाळपाची गरज आसा. आणि गोंयकाराचे हीत जर आमी पळयतले जाल्यार तेंच्यो ज्यो ज्यो इच्छा आसा त्यो आमी पुऱ्यो करप हें आमचें महत्वाचें कार्य आसा. आणि त्या दृश्टीन आमी पळयता आसतना लोकांच्या ज्या निवडून येयल्या उपरांत हांवें ठरयलें की एक खात्या मदीं जी सुसूत्रता ना तें खातीं जाग्यार हाडपाचो, जी म्हाका तीन खातीं आहा त्या तिनूय खात्या मदीं हांवें शिस्त हाडपाचो प्रयत्न केल्लो आसा, एक प्रामाणीक प्रयत्न केल्लो आसा. आणि ते दृश्टीन आम्ही मावूत न्हू, माझे लिडर सुद्धा विजय बाब सरदेसाय यांच्या मार्गदर्शनाखाला आम्ही एक बरे असे गोया भितर वातावरण निर्माण करपाचो प्रयत्न करता. सर परत आणि एक क्वेश्चन, जो तुम्ही प्रत्येक फावटी जेन्नाच्या निवडून येतात तेन्ना हार्ड हिटिंग त्या प्रश्नाचेर गेल्ले आसा. आम्ही शिवोलेन आसा, ट्युरिझम बेल्ट आसा. बरोबर. आणि हांगासर तुम्ही पहिल्या इंटरव्ह्यूक सुद्धा हेडोनान सुद्धा आमच्या इंटरव्ह्यूत तुम्ही म्हणिल्ले की आपल्या ड्रग्साचेर कंट्रोल हाडपाक जाय. त्या दृश्टिकोनातल्यान तुमचो हो सुंदर गांव आणि तुम्ही केल्लो स्टेटमेंटाचेर आयज खंय पळयता तुम्ही? खुबशे माझ्या त्या उलवण्यानंतर हांवें जी हेडोन मुलाखत दिली, परत हांवें जे एफर्ट्स घेतले ह्या ड्रग्स बंदीक लागून, ते एफर्ट्स खूब प्रमाणात यशस्वी झाले असे म्हाका दिसता.
आणि ते करता असताना अनेक दुश्मनी म्हाका सहन करचे पडले, खूप त्रासही झाले, धमके खूप येऊ लागलो, पण आम्ही ते सहन केले कसे तरी आणि एक त्याच्या पुढे वचपाचा प्रयत्न केला आणि एक आटोक्यात हाडले, बऱ्याच प्रमाणात आटोक्यात हाडले माझ्या मतदारसंघात तरी. आता तसे पळोवंक गेल्यार ड्रग्स हे सगळे गोंयभर चालता, माझ्याच मतदारसंघात तरी कमी असा. फिशरीजान जेव्हा हायेन हातीन घेतले, फिशरीजा मध्ये तुम्ही ऐकला असतले पहिली काही वर्षा पहिली पारंपरिक मच्छीमारांक मार खावचो पडलो, खूप त्यांच्यानी जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ती पराकाष्ठा खंय तरी त्यांचे फळा घेवचे या दृष्टीन हांव वावुरलो. खाते हातीन घेना फुडें आम्ही फॉलोअप केले ते एल ई डी आणि बुल ट्रॉलिंग बंदी करपाक, आणि फॉलोअप करून देशभर हांवें मिटींगो घेतल्यो, सगळ्या देशांच्या डेलिगेट्सांक आपयले, पणजे आम्ही सेक्रेटरीयेटान एक मिटींग घेतली हॉलांत आणि ती देशभर आम्ही बंदी लागू केली. म्हाका माननीय कृषी मंत्री श्री राधामोहन सिंग जी सेंट्रल मिनिस्टर त्यांच्यानी खूप सपोर्ट केला आणि सेंट्रलाकच्यान आम्ही तो अध्यादेश लागू केलो आणि आमच्या गोयांत तर झाला सध्या 80% तरी आम्ही इम्प्लिमेंट केल्ले असा बुल ट्रॉलिंग आणि एल ई डी फिश बॅन. बरोबर. आणि खुबशे जे फिशरमॅन्स जे कम्युनिटीचे असा त्यांचे तुमचे कडे संबंध बरे असते हय हय. माझो मतदारसंघ तसे फिशरमॅन खूप असतात हंगासर. ओके. आणि त्यांचे हित पळोवपा खातीर कित्याक त्यांच्या कष्टांनी आम्ही निवडून येयले असा आणि जर आम्ही ते कष्टांनी निवडून येयल्या जाल्यार त्यांना खरे म्हणजे आम्ही आता डिलिव्हर करपाची गरज असा. आम्ही फिशरीज खात्या मार्फत जवळजवळ 40 स्किमी असा आमच्यो आणि त्यो सगळ्यो स्किमी आम्ही आमच्या पारंपारीक मच्छीमार बांधवांक देऊपाचो प्रयत्न करता आणि आम्ही त्यो अनेक स्किमी आणि आणखी नवीन स्किमी तांकां इन्शुरन्स वगैरे ह्यो अनेक स्किमी आम्ही काढल्या. तश्योच डब्ल्यू आर डे खात्यान आम्ही नवीन येना फुडें हांवें ते नितळ गोंय नितळ बांय म्हणजे बांयो साफ करपाची येवजण एक आसली आणि स्कीम केली आणि त्या दृष्टीन आम्ही इरिगेशनाक 75,000 दिता बांय मारपाक आणि डागडुजी करपाक बी 50,000 दिता म्हणजे तुझी प्रायव्हेट ओन पब्लीक यूज असं म्हणून एक कन्सेप्ट आम्ही दवरला म्हणजे तुझी स्वतःच्या मालकीची बांय असा जाल्यार आम्ही ती नीट करून दिता आणि तुवें ती लोकांक त्याचे उदक खावपाक दिवं जाय अशा तरेचो एक कन्सेप्ट आणि तो खूप कन्सेप्ट आमकां फायदेशीर जाल्लो असा. लोकांनी खूप त्याचा उपयोग घेतलेलो असा आणि आम्ही लोकांच्यो अश्यो बांयोय बी क्लीन करून दिता. ही झाली एक बाजू. दुसरे उदकाचे खूप प्रॉब्लेम्स आसात गोंया भितर सबंद, कित्याक पी डब्ल्यू डीच्यो ज्यो ओल्ड लायनी आसा पायपां बियपां त्यो अश्यो गंज लागलेलो आसा आणि कनेक्शनां खूप झाली असा. समजा 1,000 जर फाटल्या 5 वर्सांक आसले जाल्यार आतां ते 1,000 जाग्यार 5,000 जाल्ले आसा. म्हणून खूप मोठ्या प्रमाणान ती कनेक्शनां वाडलेली आसा आणि लोकांची जी पुरवण आसा उदकाची ती वेवस्थीत जायना. अशें तर आमी एक तिळारीची पायपलायन आमी शिवोले अंजुना बी हाडटा त्याच्याय तर्फे आमी ते उदक लोकांक पावोवपाचो प्रयत्न करतले. दुसरे म्हणजे झरे जे गोंया भितर आसात ते झरे अत्यंत महत्वाचे असतात. पहिले किती करताले आम्ही नळाचे बी उदक खायनाशिल्ले, झरीचे उदक नाल्या बांयचे खाताले. कालांतरान मागीर लोक वाजाले बांयर वचून उदक हाडपाक आणि किती करपाक आणि नळ आयतो घरान येता मग त्याचे उदक खावं लागले. पण आता नळाची व्याप्ती इतकी वाढलेली असा आणि लोकांक त्याचे पुरवण सारखे जायना, लोक सदां उठून संप करता आणि किती आणि किती. आम्ही गोंया भितर साधारण 1,900 झरे असतात आणि या 1,900 झऱ्यापैकी साधारण 700 ते 800 झरे चालू असतात एक्झिस्टिंग, पण जवळजवळ 800-900 झरे हे लोप पावले असा. ते आता आम्ही उसळता आणि खंय खंय त्याचे अस्तित्व आहात. आमच्याकडे चार्ट असा 1,900 झऱ्यांचे आणि सगळे ते 1,900 झरे नोटिफाईड झरे असा. हांवें आतां येवन आमच्या शिवोली मतदारसंघान साधारण 4 ते 5 झरे थंय बेठो व्हणो आशिल्लो, हांवें ते डॅवलप करून थंय सुंदर अशें झऱ्याचें सुशोभीकरण केल्लें आसा आनी जो इल्लोसो वणको आसलो तो आयज भरून व्हांवता झऱ्याचें उदक.
अशी जर निगा आम्ही राखत ते जातकी घाण दवरल्यानंतर आमचे हायड्रोलॉजिस्ट माझ्या डिपार्टमेंटाचे जे असतात भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतात त्यांना, ते वचन त्या त्या झऱ्याचेर पळवणी करता आणि ज्या ज्या झऱ्यांचेर उदकाचो स्रोत मेळटलो असे दिसता थंय वचन आम्ही तो सोदून काढटा आणि ते झरे चालू करता असो एक प्रामाणिक प्रयत्न माझ्या खात्या मार्फत चाललेलो असा आणि आम्ही तो थोडे करतले. ते उदक मागीर इरिगेशनाक, ते उदक आम्ही संप इरिगेशनाक वता आणि एक संप कसो करून ते लोकांक त्यांच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून त्या लोकांक पावोवपाचो प्रयत्न करता. काय काय झरे असे असा की अजूनही मे महिन्यात येदे मोठे झरे व्हावतात. म्हाका दिसता खुबशे जागे आमी आतां शिवोलेन आसा सद्या कडेन हांगासर म्हणल्यार तो आमी इतलो डॅव्हलप जाल्लो पळोवंक नाशिल्लो. हय, एका वर्सा नंतर खुबशे जेन्ना शिवोलेन एंटर जाता तेन्ना बसपा खातीर किंवा सुशोभीकरण आमी म्हणटा खूब बऱ्या तरेन जाल्लें आसा. ताचें कारण कितें आनी आयज खंयच्या पोजिशनाचेर आसा आनी फ्युचर कितें पळयता तुमी? हय, हांगासर हो जो भाग आसा आतां तुमकां दिसता हें सुशोभीकरण केल्लें, हांगासर गणपती विसर्जन जाता. पण एक वर्सा पयलीं हांगासर सगळें करपां आसलीं आनी कितें आसलें, पूण अजिबात कांय नासलें आनी लोक विसर्जन करताना थोड्यांक ती करपां लागतालीं, रक्त येतालें. आमचेंय गणपती विसर्जन हांगाच जाता, त्यामुळे म्हाका खबर आसलें हांगासर कितें त्रास जाता लोकांक तो. आणि हांवें हो कुडको सगळो सुशोभीकरण केला आणि हांगा आतां गणपती विसर्जन करपाक बरें जाल्लें आसा. आणि ते दृश्टीन आम्ही प्रयत्न करतात. हांगच्यान हांव एक हांगासून साधारण 2 किलोमीटर पर्यंत हांव वॉकिंग ट्रॅक करतलो. हांव असं भायर येता प्रपोज केल्लो आसा. एन ओ सी बी आमकां मेळ्ळ्यो आसात, कांय एक दोन एन ओ सी आहा म्हणून उरला, ते त्यो मेळटल्यो आमकां. लोकांकूय जाय डेवलॉपमेंट जाल्लें. हांगा सांजेच्या वेळार जर तें जालें जाल्यार हांगच्यान 2 किलोमीटर पर्यंत चलो येता. म्हणजे लोक हांगा चलतले सांजचे आनी पूण थोडे गाडे सुद्दां घालून आपली उपजिविका करतले. अशा तरेचो एक मोठो कॉन्सेप्ट तकलेन आसता. खूब कडेन अशें आमी करता. परत जी एस आय डी सी खात्या मार्फत हांगच्यान एक आमी ब्रिज आमचो पास जाल्लो आसा आनी तो डायरेक्ट थंय अंजुना वयता त्या रोडाक हें जाता. म्हणजे शिवोले बाजारान आनी रावपाची गरज ना, डायरेक्ट तुज्यान अंजुना पावो येता. अशें म्हणजे खंय खंय लोकांक जशें सुस्थिती येतली, बरें पडटलें आणि दळणवळणाचे साधन बरें जातलें. मुख्य म्हणजे रस्ते. रस्ते हे मतदारसंघान बरें आसपाक जाय, तरूच त्या मतदारसंघाची काया पलटटा अशें म्हणटात. आणि ते दृश्टीन दळणवळणाचे बरें साधन आम्ही लोकांक दिवपाचो प्रयत्न करता. आम्ही आत्ता उलयताले की सामान्य लोकां खातीर काम करप आणि सामान्य लोकांची गरजो गावात खूप बारीक असतात. त्यातली तातूर एक हांगासर जी खूप गरजेचे आशिले ते म्हणजे तुम्ही हांगासर जे मंडप पळयता देवळाचे जागरेश्वर प्रसन्न, म्हाका दिसता ही खूप गरज आशिल्ली आणि सरान ही खूप प्रायोरिटीचेर घेऊन हे सगळे कंप्लीट केला जे म्हाका हांगासरले कार्यकर्त्यांनी सांगितले असं. सर, हाज्या बद्दल थोडे किती सांगा. वो आमचो ग्रामदेव, एका देव जागरियो म्हणतात, जागरेश्वर. आणि या देवाचे चमत्कार खूप असतात. हांगासर तुम्ही एक आंगवण करप आणि ती रोखडीच पुरी जावप हेजो रिजल्ट तुमकां रोखडो दिसून येता. त्यामुळे ह्या देवाचेर गोंयभरच्यान लोक येतात, गोंयभर लोकांची श्रद्धा आसा ह्या देवाचेर. आणि आमची तर आसात, कित्याक हांव ल्हानपणा पासून ह्या देवाची सेवा करीत आयला. सकाळ कातारा म्हणटालो हांव ल्हान आसतना ती यात्रान. सो म्हाका एक मान आसलो ह्या देवाच्या कातार हांवेंच करप. सगळ्यांत पयलीं हांव करतालो. तें म्हाजे पयलीं एक आनी जाणटो हे करी तेज्या मरणा नंतर हांव करतालो ते कातार. एक तो मान आसलो म्हणून ह्या देवाचे म्हाजेर आशिर्वाद खूब आसा. अनेक कारणां पैकी एक कारण जावं येता म्हज्या विजयान. ह्या देवाची म्हाजेर देव आसल्या शिवाय कांयच जायना. देवाचेर जर श्रद्धा आसत जाल्यार देव तुका तुजें भाग्य रोखडेंच फळां काडटा. आणि तशें म्हाज्या बाबतींत घडलें. ह्या देवाची श्रद्धा म्हाजेर खूब आसा. ह्या देवान म्हाका हात दिल्लो आसा आणि वयता थंय म्हाका हो देव राखता. आणि असो जर हो देव राखता जाल्यार आयज ह्या कश्टाचें फळ लोकांच्या हांगासर हो येदो मोठो मंदिराचो वाडवे असो परिसर आणि हेचें जें बांदकाम आसा एक विशिश्ट पद्दतीन केल्लें आसा. आणि लोकांनी पय पय दिवन हें मंदीर उभारलेलें आसा.
खंयचो प्रोजेक्ट किंवा नवीन खंयची गोष्ट करतले जाल्यार पहिली गोष्ट आसता जी स्टडी करप. ती जर स्टडी सारखी जावंक ना जाल्यार फुडें त्या प्रोजेक्टाक त्रास पडपाचे किंवा ते प्रोजेक्ट सारखे पूर्ण न जावपाची शक्यता चड आसता. आमी सद्याक रिवर फ्रंट जो प्रोजेक्ट आसा थंय आयिल्ले आसा. सर, हाज्या बद्दल आमकां थोडें कितें सांगात? हो प्रोजेक्ट पयलींच्या मंत्र्याचे श्री दयानंद मांद्रेकर हांचे हे दुष्कर्म आसा. लोक भावनेची कदर न करता एकेकोर स्वभाव मनशाचो आसलो की अशी दुष्कर्मां हांगासर दिसून येतात. पूण त्या मंत्र्यान अजिबात लोक भावनेची कदर करूंक ना. लोकांचो विरोध थंयच्यान सुरू जालो. जे प्रकल्प लोकांक जाय ते प्रकल्प हाडूंक जाय, ह्या बद्दल वाद ना. पण जर ते प्रकल्प हाडटा जाल्यार ताचो एक फिजिबिलिटी थंयसर बाबा गरज आसा व ना, फिजिबिलिटी रिपोर्ट घेवंक जाय, परत पर्यावरणीय अहवाल घेवचो पडटा, EIA म्हणटा ताका, एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. ह्यो सगळ्यो गोश्टी जाल्या नंतरूच तो प्रकल्प हातीन घेवप हें संयुक्तीक ठरता. पूण हांगा जर तुमी आतां पळयत, हांगा जवळ जवळ सरकारचे 4 कोटी उदकांत सडटात. लोखणांक गंज येयल्ली आसा, त्या कॉन्ट्रॅक्टराकूय भयंकर त्रास जाल्ले आसा. एक बरें म्हणजे कितें, तो कोर्टान वचूंक ना. पूण हेका केवळ जिम्मेदार म्हणटा तो पयलींच्या दयानंद मांद्रेकर जो मंत्री आसलो ताचो एकेकोर स्वभाव. एक सेंट्रीक पॉयंट आसा आणि हांगासर जायती फिल्माची शुटींग जाता. हो जो फुडलो कंटिन्यू रस्तो आसा, तुम्ही पळोवपाक शकता फिल्माची शुटींग जाता. त्या दृष्टिकोनातल्यान जेन्ना आमी चित्ता तेन्ना एक रेवेन्यू जनरेशनाच्या बाबतींतल्यानूय तुम्ही पळोवपाक शकता ह्या गोष्टीक. हय, रेवेन्यू जनरेशन जातात. परत लोकांक एक हातभार सुद्दां लागता त्यांच्या आर्थीक परिस्थितीन, खंय ते कितें गाडो घालून नाल्यार आपल्या जिविताचें कितें तरी साधन हांगासर करूं शकता. दुसरें म्हणजे हो प्रोजेक्ट बांदता आसतना हांव निवडून येयलो आणि निवडून येयल्यानंतर पावस येवपाचो आसलो. मे आमची इलेक्शन जालें मार्चान, रिजल्ट आयले आणि मागीर हांव मंत्री म्हणून हे झालो गोंया भितर. आणि हे सगळे आता त्यानंतर हांवें बांदून घेतली, ही संरक्षक भिंत बांदून घेतली हांगा. ही तेन्ना हय पावसाळ्या पयलीं हांवें ती मे म्हयन्यान फास्ट करून घेतली. ती जर करूंक नासली जाल्यार हें सगळें उदक लोकांच्या घरांनी शेतांनी खूब हानी जावपाची. त्यामुळे एक बेगीन आमी कोर्टातल्यान ऑर्डर घेतली आणि हो एक बंधारो पयली घालून घेतलो. मदलच्यान आमी एक गजाल खास करून सरान सांगली आमकां ती उलयतले, मदलच्यान रस्तो सारको आसपाक जाय. रस्तो आणि लायट रस्त्या भितर जर सारखे आसत जाल्यार लोकां खातीर ट्रॅव्हल करपाक आणि हांगासर खुबशे ट्युरिस्ट येतात ते सेफ उरपा खातीर खूब बरें पडटा. सर, हांगासर आमी पळयता की एक काम सुरू जावपाचें आसा, एक हायमास एंडन सर्कल हांगासर करपाचें आसा, ताचे बद्दल थोडें कितें सांगता? हे हांगासर जे मंदीर आसा, स्वामी समर्थाचे मंदीर, एक सुंदर असो हांगासर तुमकां नमुनो पळोवंक मेळटा. बरें सुंदर अशें लोकांच्या कश्टान मेहनतीन हांगा उबें रावल्लें आसा. लोकांची खूब श्रद्धा आसा ह्या देवाचे, दत्त महाराजांचो अवतार. आणि त्यांच्या समोर हो एक सर्कल हांगासर जाता, त्याचें ब्युटिफिकेशनूय केलें गेलें वयतलें. आणि हो हायमास्टेक हांगासर काळोख आसल्या कारणान हायमास्टाची खूब गरज आसली. आणि सर्कल झाल्यामुळे सुस्थितीन वाहतूक जातली अशी एक आमची इच्छा आसा. आणि त्या दृष्टीन आम्ही हो एक प्रयत्न केला हांगासर. स्वामी समर्थ आमकां सदांच यश देता. आणि दुसरें म्हणजे हांगच्यान एक वयरसून जो सुरू जातलो हांगा रोड, साधारण 9-10 किलोमीटर तो हडफाड्या पावतलो. त्याचे सगळे हॉटमिक्स, रोड वायडनींग, रुंदीकरण, हॉटमिक्स हे सगळें आतां जातलें. परत ह्या मंदिराचें सुशोभीकरण आमी करता, टायल्स, पेवर्स वगैरे घालून. हय हय, एक वेगळ्याचें देवूळ जावप अशी इच्छा आसा. आमचें गोंय कितलें सुंदर आसा हाचे बद्दल कोणाक आनी दुसरें सांगपाची गरज ना. आमचे कडेन इतलो बरो रिसोर्सीस आसा जे आमी यूज करपाक शकता आनी नॅचरल रिसोर्सीस आसा. तातले तातूर जशें आमकां सरान सांगलें की ज्यो झऱ्यो आसात, नॅचरल झऱ्यो आसात, त्यो परत एकदा स्ट्रक्चर करून बऱ्या तरेन रिनोवेट करून दवरून ते आतां उदक परत लोकांक खातीर यूज करपाक गावतले अशें करून दवरपाचें काम तांच्यांनी हातीन घेतलेलें आसा. ताजोच एक प्रकल्प म्हणून आमी शिवोले ह्या मतदारसंघांतल्या एका गांवांत आयिल्ले आसा. सर, हांगासर कितें आशिल्लें पयलीं?
हांगा एक झरो आशिल्लो पण ते उदक इल्लेशें तितक्यात थोडेशें रावताले वण्या वणो कसो आसलो. आमी तो वणो सगळो असो डिझायन केलो, बरें सगळें साफ करून दवरलें. डब्ल्यू आर डी खात्या मार्फत आमी हें काम हातीन घेतलें आनी एक बारीकशे डबके कशे आशिल्ले त्या जाग्यार हे मोठो असो हो झरो दिसून येता. आनी हांगासर एक खास म्हणजे हांगा सगळे धोंड जे आमचे आसात लयराई देवीचे भक्त जे आसात ते भक्त ह्या वास्तूं भितर रावतात, आपले जेवण बिवण करून जेवतात. आता हे मे महिन्यात सुद्धा आमकां इतले उदक दिसचे पडटा म्हणजे ऑटोमॅटिकली जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वाढतले. हय, आणि हे उदक वाढना ते भितरल्यान एक आम्ही जागो केला त्या ऑटोमॅटिक ते बाहेर वता आणि शेतात इरिगेशन सुद्धा उदक यूज जाता. यूज जाता, पहिली शेतां जाताली, आता ते लोकांनी शेतां करिनान. लोक आमचं मानस असा की परत एक सुपीक येऊच्या या परिसरात. बरोबर सर, आणि एक क्वेश्चन एज अ डब्ल्यू आर डी मिनिस्टर आमच्या गोयच्या लोकांक ही मेसेज पावप भरपूर गरजेचं असं. जसं तुम्ही एक काम हातीन घेतलेलं असं की तळयो बारीकच्यो असं बांधून दोरपाक जाय, उदक हाडून दोरपाची गरज असा सध्या, कारण आमकां फ्युचराक कितपत उदक मेळटलें हें आमकां खूब भयू दिसपाक लागलेलो आसा. पॅन वर्ल्ड म्हणटा, नॉट ओन्ली इंडिया. एक मेसेज तुमची आसतली की कशा तरेन तुमी हेल्प करूं शकता लोकांक आनी कितें करपाक जाय लोकांनी. आतां हो एक पयली ल्हानसो वणो आसलो त्याचो आमी डेवलपमेंट केलो आणि हे उदक आम्ही एक लोकांक दिवपाक आमी प्रयत्न करप गरजेचे आसा. म्हाका दिसता हें जें उदक आसा हो झरो सदांच तसोच व्हांवता, तितकेंच उदक कंटिन्युअसली तुमकां दिसता, जितकें काडटा तुमी उदकूच सोंपना. अशें म्हणल्यार वयता की हांगासर हांगा आसपास अनेक झरे आसा. एक येदो मोठो झरो अजून तुमी आजसर लागींच आसा, जर पळयलो जाल्यार तो व्हांवता मे म्हयन्यान सुद्दां तितकेंच उदीक. ते म्हणजे हो निसर्गाचो चमत्कार आसूं शकता, पण एक आमी हेचो फायदो करून घेवप गरजेचो आसा. आमच्या ह्या परिसरान ह्या वाठारान जी घरां आसा आजूबाजूच्या वाठारांक त्या उदकाचो सप्लाय करून आतां ते तळे तो जो झरो आसा मोठो त्याचे आमी सुशोभीकरण करतले. शिवोले मतदारसंघाचे मायणा ह्या गावात सध्या आम्ही आसा आणि हंगासरले ग्रामस्थ आमच्या बरोबर असा अशोक नाईक. अशोक नाईक बाब, आम्ही हंगासर आता झर पळयली किंवा बाकीचे डेव्हलपमेंट वर्क पळयले, ह्या झरी बद्दल किंवा बाकीचे ओवरऑल ह्या वाड्यावेले डेव्हलपमेंट वर्का बद्दल जर कामाबद्दल सांगपाचे झाले जाल्यार कितें सांगता? सगळ्यांत पयलीं म्हणजे म्हाका दिसता की आमचे भाग्य आहा की आम्ही लायक असो नेतो निवडलो आमचे ऑनरेबल मिनिस्टर बाब विनोद पालेक. इतकी वर्सां आमकां दिसले ते आमी पळयले कितें जालां ते, म्हण आतां आमकां खरेंच दिसता. आतां म्हाजे कारकिर्दीन तर म्हाका आतां 62 वर्सां, म्हाका दिसता की हांवें न्हू सगळ्यांनी लायक नेतो असो आमी निवडला. बाकी डेवलपमेंट सांगपाचे तर आतां तुमी सांगला, ऑनरेबल मिनिस्टरान सांगला आमचो शिवोली हो निसर्गरम्य आमचो गांव जावन आसा. दर्या आसा तुमी पळयतात, शेतां आसा, माड आसा, दोंगर आसा, झरी आसा. आतां ही झर कितकेच वर्सांची महापुरुश देवस्थान आसा, महापुरुश म्हणजे कितकेच यादी आमचे जे ग्रामस्थ पयलींचे हेचे कडेन नांव घेना तुमकां, पयलींचे आमी आमदारा कडेन गेले, सगळ्यां कडेन गेले जेंचे कडेन वचूंक जाय त्या ऑथॉरिटी कडेन गेले की हो डेवलप करचें म्हणजे. कित्याक हांगा फक्त धरणूच आसना तर लोक ह्या झऱ्याचें उदक खाता, न्हाता, जे आरोग्याक एकदम बरें. लोक म्हणटा जे दोळे येयल्या नंतर दोळे वयतात सोरायज ताका सुद्दां हे बरें. पूण आमी थोडे ग्रामस्थ हांगचे आमचेच इंडिविज्युअल अशी नांवां सगळे तेंचे कडेन गेले, तेंकां सांगले, तेणें म्हणलें आमी करता म्हणटा. परत जात्रा लागीं येयले, जात्रा लागीं येयले तेन्नाय आमचे लोक तेजे कडेन येयले. जात्रे आदी म्हाका दिसता 8 दीस आदी गेले आसता, 10 दीस आदी बाबा हे अशें दोण येतले तुमचे कडेन जातलें. तेणें इमिजिएट इंजिनियराक फोन केलो, शेनवार आसलो ते दिसा, सोमार इंजिनियर येतले तुमी हांगा रावा, हांगा रावले आनी नेक्स्ट डे मंगळार पासून काम चालू जालें आनी आमी तुमी पळयतात आतां तुमी तेजो रिजल्ट आतां दिसता आनी अजुनूय जावपाचे आसा. पयल्या सुवातेर हांव आमच्या MLA थँक्यू म्हणूंक सोदतां, आमचो मिनिस्टर WRD चो. आमकां ह्या उदकाचे प्रोब्लम खुबशे दिवप आसले आनी लास्ट टायम भितर लास्ट टायम आमची जेन्ना आसली आमी खूब प्रयत्न केलेले. तेजो वॉर्ड मेंबर आसले शितल नायक, शितल नायक आमच्या टिमीन आसले, दोनी मेळून आमी प्रयत्न केलेली, कांय कारणांक लागून ते लास्ट टायम जावंक ना. दिसता की
आमचो विनोद पालेकर एम एल ए आहा त्याच्या हातीन ही ट्यूबवेल जावची आली ही दिसता. आमच्या दोघांचे कॉपरेशन जावन आयज ही आमची ट्यूबवेल जाता. आणि म्हाका तरी दिसता की ह्या ट्यूबवेलीन खुबशा लोकांची वॉटर प्रॉब्लम आहा ती सॉल्व जातली. आणि तिहीत करून आम्ही जी आमची दुसरी कामां आहात हे लायन्स आहात खुबशी कामां आहात आम्ही ऑलरेडी सराक धाडल्या ती आमची कामां जातली म्हणून आमकां आश्वासना. आणि सगळ्यांच्या नावान आमच्या स्पेशली वॉर्ड नंबर 11 नावान आम्ही विनोद पालेकराक देव बरे करूंक म्हणतात. म्हाका तरी जेन्ना हांव म्हाका आयज 20-25 वर्सां पॉलिटिक्सान आसा हांव पण गेल्या 18 वर्सांक पळय जो डॅवलपमेंट जावंक ना तो तेणीन आयज विनोद पालेकारान एका वर्सान दाखयला. आयज रस्ते जे पळय आसा आमचे शिवोले कॉन्स्टिट्युन्सीन आनी शिवोले आनी अंजुना ते 90% तेणीन हे करून घेतलेले आसा. आयज खरेंच हांव तेका मनानसून तेका हांव देव बरें करूं म्हणटा आमच्या मिनिस्टराक आनी तो म्हाजो दोस्त. आनी खरेंच तेणीन ही तेणीन हिम्मत घेवन आनी खरेंच तेणीन हें दाखयलें आमकां. सो एका वर्साचो कारकीर्द आवट ऑफ 10 कितले पॉयंट्स दितले? म्हाज्या हिसपान 9 सद्या तरी दिता हांव. हय, फुडल्या 4 वर्सांक हो 1% 1 पॉयंट एकूच पर्संट उरला तो 4 वर्सांक तो करतलो ही म्हाका खात्री आसा. आनी हांव म्हाका तरी दिसता तो शुअरूच करतलो म्हणून. म्हाका अशें दिसता की जें आमच्या गांवांत जे 18 वर्सांक कांय जाल्लेंच नासलें तेजें आतां 90% काम स्टार्ट जाल्लें आहा. आनी 10% जें आहा पळय तें बी फुडें स्टार्ट जातलें. कळ्ळें? जे रस्ते, जे उदीक, जे इलॅक्ट्रिसिटी कितें आतां तें सबस्टेशन हें येवपाचें आहा. आतां बेगीनूच तेजो टेंडर जावपाचो आहा. वयता त्या रस्त्याचें हें इनॉग्रेशन जाल्लें आहा, टेंडर जाल्लें आहा. जे गांवान इल्ले इल्ले रस्ते आहा, ल्हान ल्हान रस्ते आहा ते घरा घरा पर्यंत. आनी सायबान आमच्या हें केल्लें आहा की एकूय रस्तो तांबडो म्हणटा पळय तो उरचो ना म्हणून. आनी त्या हेच्यान आमच्या सायबाचो आमच्या विनोद पालेकराचो प्रयत्न आसा की सगळ्या कडेन रस्ते करपाचे, एकूय रस्तो तांबडो दवरपाचो ना अशें तेचें हें आसा. आतां आमचे जे खुबशे व्हाळ आसात ते खुबशे तेणी त्या व्हाळाची बॉर्डर बांदपाची उसपोवपाचें हें काम हातीन घेतलेलें आहा. आनी थोडे तरी आमच्या म्हाज्या वांगडान तरी हें उस्पोवन कम्प्लीट जाल्लें आहा. आवट ऑफ 10 तुमी एका वर्साचे कारकीर्द एका वर्साचें काम पळयता आसतना कितले पॉयंट? हांव ताका आजून कामां स्टार्ट जाल्लीं आहा, सगळीं कम्प्लीट जाल्लीं ना, तेन्ना हांव ताका 9 पॉयंट दिवंक सोदतां. थँक्यू सर, थँक्यू.